ग्राम पंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे हे नवख्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ शिकवतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. सचिव म्हणतायत पावसाळा आला की जनतेच्या प्रश्नावर कान डोळे बंद करून घ्यायचे, जसं जळतंय तसं जळू द्यायचं. जनता बदमाश आहे, जनतेने पैसे घेऊनच मतं दिलेली आहेत, एकाही चोरानं फुकट मत दिलेलं नाही असं सचिव म्हणतायत. मध्ये कोणत्याही प्रकारचं ऑडिओ रेकॉर्डिंग होत नाही. हे सर्व मॉर्फ केलेले व्हिडिओ आहेत, ऑडिओ मिक्सिंग केलेले व्हिडिओ आहेत. यामध्ये सरपंच ताई आणि ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व प्रकारचा घाट घातलेला आहे. याबाबत मी पोलीस स्टेशन डोणगाव येथे तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे. सरपंचांना सल्ला देतात आणि जनतेला चोर म्हणतात आणि सरपंचांना सांगतात की तुम्ही फुकट निवडून आले नाही, या चोरांनी तुम्हाला पैसे घेऊन मतदान केलं असं ग्रामविकास अधिकारी सरपंचांना सांगतात असा वार्तालाप आमच्या डोणगाव ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे. तरी डोणगाव ग्रामविकास अधिकारी हे जेव्हापासून डोणगाव इथे रुजू झाले आहेत, त्यांच्या सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे आणि ते त्वरित निलंबित झाले पाहिजे. डोणगाव ग्रामविकास अधिकारी आणि डोणगाव ग्रामपंचायतचे सरपंच त्वरित निलंबित झालेच पाहिजे.